प्रतापगडाच्या पायथ्याला छत्रपती शिवरायांनी अफजलखानाचा वध केला. मृत्यूनंतर वैरत्व संपतं असं म्हणत शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला खानाचं थडगंही बांधायला सांगितलं. पण आज 364 वर्ष लोटल्यानंतर याच थडग्यावरून महाराष्ट्रामध्ये वाद पेटलाय. अफजलखानाच्या कबरीजवळ जायला सर्वसामान्यांना मनाई करण्यात आली आहे, पण एबीपी माझानं थेट अफजलखानाच्या कबरीजवळून आढावा घेतलाय. बघूयात माझाचा रिपोर्ट. तुम्ही जी दृश्य पाहताय ती आहेत अफजल खानाच्या कबरीची. 364 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. महाराजांनी अफजलाचं मुंडकं छाटलं आणि तिथंच त्याची कबर बांधली. ही कबर आता खरी वादात आली आहे ती म्हणजे अनधिकृत बांधकामामुळे. 1990 साली झालेल्या अतिक्रमणावरून वाद सुरू झाला. 2001 साली कबरीचा वाद विधिमंडळात गाजला. सांगलीचे माजी आमदार नितीन शिंदे यांनी चलो प्रतापगड अशी हाक देत आंदोलनही केलं. त्यानंतर हा परिसर सील करण्यात आला. 2006 साली झालेल्या हिंसक आंदोलनानंतर सर्वसामान्यांना कबरीजवळ जाण्यास मनाई करण्यात आली. त्यानंतर अफजल खानाची कबर फक्त इतिहासाच्या पुस्तकातच पाहायला मिळायची. ह्याचं जर आपण चारी बाजूनं बघितलं तर या ठिकाणी साध्या पद्धतीनं बांधकाम केलेलं आहे या अफजलखानाच्या कबरीभोवताली. मात्र सगळ्यात महत्त्वाचं जो काही इतिहास सांगितला जातो त्याच्यामध्ये अफजलखानाची कबर फक्त पुस्तकांमध्ये दिसून आलेली होती, मात्र त्याच्या बाजूला असलेली जी कबर आहे ती सय्यद बंडाची कबर मात्र ह्या सगळ्या मोहिमेमध्ये ठेवण्यात आलेली आहे. मंदिरांवर हातोडे घालणाऱ्या अफजलखानाच्या कबरीजवळ असलेल्या अतिक्रमणावर आता हातोडा पडलाय. फक्त आता ती सर्वसामान्यांना पाहण्यासाठी खुली करावी अशी मागणी आता स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून करण्यात येते. हो, अफजलखान हा राजांनी केलेला इतिहासच आहे आणि त्याचा आज इतिहासातला हा पुरावा आहे तो लोकांना माहीत पडावा. त्या दुरून दाखवून त्यांना डोंगर साजरी करण्यापेक्षा प्रत्यक्ष आपल्याकडे अस्तित्वात इतिहास आहे तो लोकांना त्याची जाणीव होईल. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध शिवाजी महाराजांनी केला हे नुसतं सांगून लोकांना समजत आहे, परंतु ते जर का प्रत्यक्षात पाहायला मिळालं की नक्कीच इथं अफजलखानाची कबर आहे, इथंच तो पराक्रम झालेला आहे, हे ज्यावेळेस लोकांना प्रत्यक्ष समजणार आहे त्यावेळेस त्या लोकांना तो इतिहास त्यांच्या नजरेसमोर उभा राहील. जर त्यासाठी लोक इथंपर्यंत येत आहेत आणि जर त्यांना ती कबर पाहायला मिळाली तर नक्कीच लोकांचं समाधान झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही कराडवरून आलेलो आहे आणि आम्ही आता गड फिरून आलो, पण तेच की ज्यांनी आता तो मुद्दा मांडला की दुरून डोंगर साजरे, तसंच आम्हाला सुद्धा जायची इच्छा आहे पण जाऊ नाही शकत. मग आम्ही सुद्धा वाट बघीन की कधी ओपन होत आहे आणि जेव्हा केव्हा होईल तेव्हा परत येईल. हो, आम्हाला सुद्धा असंच वाटतं की सर पर्यटकांसाठी ते ओपन झालं पाहिजे सगळ्यांना बघायला. प्रशासकीय यंत्रणेला न्यायालयाकडून असे आदेश आले असतील की अफजलखानाच्या कबरी व्यतिरिक्त असलेलं सगळं सर्व बांधकाम हे अनाधिकृत समजून ते पाडावं असं असेल तर ही अफजलखानाच्या कबरीच्या शेजारी असलेली जी काही दुसरी कबर आहे सय्यद बंडाची ती कबर असेल किंवा इतर दोन कबरी असतील त्या का ठेवल्या गेल्या, प्रशासकीय यंत्रणेनं याही संदर्भामध्ये का विचार केला नाही, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. कॅमेरामन निलेश बावळेकरसह राहुल तपासे, एबीपी माझा, अफजलखान कबर, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.